नमस्कार, मी शनाई शेख. दिनमा न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमा न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. मावळमध्ये सुनील शेळके यांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात. नागरिकांचा हे उत्स्फूर्त सहभाग. पिंपरी चिंचवड शहरात अर्ज माघारीचा रंगला खेळ. दसऱ्याला झेंडूच्या फुलांना आणि आपट्यांच्या पानांचा वेगळा मान. बाजारपेठेत झेंडूच्या फुलांना मागणी. आणि देशात काँग्रेस पक्ष झाला कमजोर. असुद्दीन ओवेसी यांची काँग्रेसवर जहरी टीका. राज्यमंत्र्यांविरोधात प्रचार करत सुनील शेळके यांनी गावोगावी जाऊन प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. नागरिकांनी देखील त्यांच्या या प्रचारात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारांनी आपला प्रचार जोरदार सुरू केला आहे. महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांनी गावोगावी जाऊन प्रचाराला आजपासून सुरुवात केली आहे. कार्यकर्ते आणि नागरिकांनी देखील मोठ्या उत्साहात प्रचारादरम्यान सहभाग घेतला आहे. उर्से, सोमाटणे, धामणे यासारख्या परिसरात जाऊन नागरिकांच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या. विधानसभा निवडणुकांमध्ये भरलेला अर्ज मागे घेण्याची आज शेवटचा दिवस होता, त्यामुळे चांगल्याच नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. अनेक इच्छुकांनी भरलेले अर्ज आज माघार घेतलेत. पिंपरी चिंचवड शहरात राजकीय वादंग चांगलंच रंगले. राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवार आणि भाजपचे इच्छुक उमेदवार सोबत शिवसेनामधून बंडखोरी करणारे अनेक चेहरे निवडणुकीत समोर आले. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आज अखेर अनेक उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतलाय. पिंपरीमधून भाजप इच्छुक अमित गोरखेने आपला अपक्ष अर्ज मागे घेतलाय. तर आरपीआयच्या चंद्रकांत सोनकांबळे यांनी माघार घेत महायुतीचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांना पाठिंबा दिलाय. आदरणीय सुभाषजी देसाई हे त्या संदर्भामध्ये स्वतः त्या उमेदवाराशी बोललेले. ज्या ज्या राज्यामध्ये ज्या ज्या मतदारसंघामध्ये शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष असेल किंवा महायुतीचे इतर घटक पक्ष असेल, या कुणी बंडखोरी केली असेल तर पक्षाचे नेते योग्य निर्णय घेऊन ती कारवाई करतील. परंतु कुणी देखील बंडखोरी करू नये अशा प्रकारचा निर्देश शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी दिलेला आहे. माझ्या राजकीय कार्यकर्दीत 25-26 वर्षाच्या राजकीय कार्यकर्दीमध्ये प्रथमच मी माघारीचा फॉर्म माझ्या हाताने आज भरलेला आहे. याचा मला म्हणजे दुःख वाटतं एवढं सांगते. आणि माघार घेतलेली आहे. आमचे आजचे उमेदवार महायुतीचे काळेकट गौतमजी चाबुकस्वार आहेत. यांचा आमच्या सर्वांचा पूर्ण पाठिंबा. आरपीआयचे सर्व कार्यकर्ते, सर्व समाज आणि आदरणीय नेते खासदार आमदार जाटली साहेब 100% त्यांच्या यशासाठी आम्ही प्रयत्न करू हा शब्द देतो. धन्यवाद. मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली, शब्दाचा विषयच नाही. जे मी काम करतो ते समाजासाठी करतोय. जे काय मी त्यांच्याशी बोललो ते समाजासाठी बोललो. पिंपरी विधानसभेत येणाऱ्या काही डेव्हलपमेंट थांबलेल्या त्या डेव्हलपमेंटविषयी बोललो आहे आणि येणाऱ्या काळात त्या पूर्ण करण्याचं शब्द माननीय मुख्यमंत्री, माननीय महसूल मंत्री यांनी मला दिलेला आहे. विरोधक आहेच कुठे? समोर फटका काय बसायचा? संपल्या आता, आज फटका बसला. विरोधक कुठे आता? राहिलेच नाही ना. आता मागच्या वेळेस पण त्यांना फटका दिला होता. यावेळेस तर आम्ही 3 जण आहोत आता आणि 5 लोक आहोत. दुसरीकडे चिंचवड विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी आपला अर्ज शाबूत ठेवला असून रिंगणात अपक्ष उतरण्याचा पक्का निर्णय त्यांनी घेतला आहे. तर भोसरी मतदारसंघात अखेर राष्ट्रवादीचे तीव्र इच्छुक दत्ता साने यांनीही माघार घेतली आहे. दसऱ्याला झेंडूच्या फुलांचा आणि आपट्यांच्या पानाचा वेगळा मान आहे, त्यामुळे बाजारात ही फुले आणि आपट्याची पाने मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. दसऱ्याला झेंडूच्या फुलांचा आणि आपट्यांच्या पानांचा एक वेगळा मान आहे, त्यामुळे बाजारात ही फुले आणि आपट्यांची पाने मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आली आहेत. यावर्षी झेंडूचे उत्पादन जास्त असल्याने गेल्या वर्षीच्या मानाने किमतीत घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात झेंडू 40 ते 50 रुपये किलोपर्यंत गेला आहे. बाजारात झेंडूच्या फुलांसोबत शेवंती, अष्टर, गुलछडी तसेच आंब्याचे डहाळे, भाताच्या लोंब्या, करडूची फुलं, आपट्याची पाने हे दारावर लावण्याचे तोरणाचं साहित्य तयार तोरणेसुद्धा विक्रीसाठी आहेत. आजची आवक तशी भरपूर झाली. आता प्रत्येक गाड्यावरची नाही सांगता ना, पण अंदाजे 2000 का टेम्पो? 2000 टेम्पो तर नक्की. दरवर्षीपेक्षा जास्त आवक आहे. ह्यावर्षी भाव 30 ते 40 ह्याच्या पुढं नाही गेलेली पर किलो. बाकीचे शेवंती कमी प्रमाणात आहे जरा. मोगरा तर नाहीच आत्ता सीजन. शेवंती आपला राजा शेवंती कमीच आहे फार प्रमाणात. आणि पावसामुळं आवक आलेली आहे, पण ते जास्त खराब मालाचं प्रमाण जास्त आहे. दसऱ्यासाठी झेंडूच्या फुलांचे आणि आंब्याच्या पानाचे तोरण दारी लावण्यात येते. वाहनांनाही तोरणे लावतात, त्यामुळे या तोरणांना आता बाजारात मागणी आहे.
देशात काँग्रेस पक्ष कमजोर झाला असून या पक्षाला ऊर्जित अवस्था जरी प्राप्त झाली तरी काही उपयोग नाही, या पक्षात आता काहीच राहिलं नाही अशा शब्दात एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेस पक्षावर जहरी टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सभा पार पडली आहे. त्यावेळी ओवैसी बोलत होते. यावेळी खासदार इम्तियाज जलील, पुणे कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार हिना मोमीन आदी मान्यवर उपस्थित होते. देशात भाजपची सत्ता आल्यापासून मॉब लिचिंगच्या घटना घडतात. या घटनांमध्ये निष्पाप नागरिकांचा बळी गेला. देशात काँग्रेस पक्ष आता कमजोर झाला असून या पक्षाला ऊर्जित अवस्था जरी प्राप्त झाली तरी काही उपयोग नाही अशी जहरी टीका सुद्धा त्यांनी काँग्रेसवर केली आहे. मान जेलो में छोडेंगे उनको आप, ये मेरा झगड़ा है. इंसाफ की जब बात होती है तो बोलते हैं देखो ये भड़काओ भाषण कर दिया. बताओ जितने लोग यहां बैठे हैं क्या आप मेरी बात से मुत्तफिक हैं या भड़काओ भाषण है? बोलो मेरे भाई, ये सच है या झूठ कह रहा हूं मैं तुमसे? मुझे मालूम है कि जो मीडिया के बड़े बड़े लोग बैठे हैं उनको अभी से सर में दर्द शुरू हो गया होगा, मगर मुझे तुम्हारे सर में दर्द की फिक्र नहीं है. मैं इंसाफ की बात कर रहा हूं. जब रजोना ने सिटिंग चीफ मिनिस्टर को मर्डर किया, टेररिस्ट है, टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन से ताल्लुक है, तो डिस्क्रिशनरी पावर इस्तेमाल तुमने वहां पर क्यों किया? यहां पर भी कर देते. अच्छा चलो, क्या तुम 11 रबी अव्वल के दिन जो मुंबई ब्लास्ट में एक औरत जिसकी मारुति उसकी है, तुम छोड़ोगे उसको? क्या तुम छोड़ोगे उसको? नहीं छोड़ेंगे. अच्छा किसको करेंगे? आप देखो टिकट किसको दिया बीजेपी ने? मेरे भाई, इससे बड़ी तौहीन महाराष्ट्र के पुलिस फोर्स की नहीं हो सकती. जिस मोहतरमा ने इलेक्शंस के दौरान पोलिंग से पहले कहा कि मैंने हेमंत करकरे की मौत इसलिए हुई क्योंकि मैंने उसको श्राप दिया, बदवा दी, शर्म आनी चाहिए इन लोगों को. जिस शख्स ने, वो पाकिस्तान से आए हुए शयातीन, वो जालिम, वो टेररिस्ट जो मुंबई की सड़कों पर इंसानियत का कत्लेआम कर रहे थे, हमारे भारत की सरजमीन को भारत के वासियों से खून से लाल कर रहे थे, और वो अजीम मुजाहिद हेमंत करकरे ने अपनी जान को कुर्बान कर दिया, उसको बीजेपी ने टिकट दिया, उसको कामयाब भी किया. अब आप बताइए, जिसने कहा कि गोडसे को मैं मानती हूं, कोई कुछ नहीं बोले मोदी जी? अब तक आपके पार्टी में बैठी है मोहतरमा वो, जिसने करकरे के बारे में कहा, गोडसे के बारे में कहा, और हमारी एक एक बात का माइक्रोस्कोप लगाकर उर्दू का एक ट्रांसलेटर रखकर देखते हैं कि इसने क्या बोला आज, ये शेरवानी आज क्या बात की है. आप बोलेंगे तो कुछ नहीं, और जब हम उसका जवाब देंगे तो आपके पेट में दर्द शुरू हो जाता. मेरे अजीज दोस्तों और बुजुर्गों, यही चीजें हैं जिसका आपको ख्याल और लिहाज रखना है. आप बताइए, इकोनॉमिक ग्राउंड्स पर रिजर्वेशन दे दिया गया, और हमको महाराष्ट्र में, हम भी बैकवर्ड हैं, पूरे मुसलमान नहीं, जो 50 कास्ट है मुसलमानों में, कास्ट रियलिटी है, आप उनको नहीं देते, मराठाओं को देते हैं. हम मराठाओं से ज्यादा गुर्बत हमारे पास है. मराठों के हर चीफ मिनिस्टर बना, हमारे पास एक अब्दुल रहमान अंतोले बने थे. हर चीज उनके पास, मगर हमको रिजर्वेशन नहीं मिलता. ये कौन सी इंसाफ की बात है बताओ आप? और कोई नहीं बात करेगा मेरे भाई. और जो लोग सेक्युलरिज्म की बात करते हैं ना, आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची, मात्र विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ.
खेड आळंदीमध्ये सध्या प्रचाराचा जोर वाढताना पाहायला मिळतोय. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सुरेश गोरे यांनी गावोगावी जाऊन पायी प्रचार करत नागरिकांशी संवाद साधलाय, तर विरोधक आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नये तर विकासाबाबत बोलासा ठणकावून त्यांनी सांगितलंय. खेड आळंदी परिसरात निवडणुकीला महायुतीचे उमेदवार सुरेश गोरे तर महाआघाडीचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील रिंगणात उतरले आहेत. दिलीप मोहिते पाटील यांनी सुरेश गोरे यांच्यावर वैयक्तिक टीका केली होती, मात्र सुरेश गोरे यांनी वैयक्तिक टीका करू नका तर विकासाबाबत बोला असं प्रत्युत्तर दिलंय. 4 तारखेला मी उमेदवारीचा अर्ज भरला, 7 तारखेपर्यंत माघारीचे दिवस संपल्यानंतर खरे उमेदवार कोणकोण रिंगणात आहेत त्यानंतर कळेल, विशेषतः त्यानंतरच प्रचाराला सुरुवात होणार आहे. 8 तारखेला दसरा आहे, दसरा मेळावा मुंबईला उद्धव साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दरवर्षीप्रमाणे प्रथेप्रमाणे शिवाजी पार्कला दसरा मेळावा होणार आहे आणि त्या ठिकाण त्यानंतर 9 तारखेनंतर आमचा खरा प्रचार सुरू होईल. आज आम्ही गाव भेटीसाठी या ठिकाणी आलो, प्रत्येक गावामध्ये जाऊन विकास कामाबाबत त्या लोकांशी संवाद साधतो आहे, त्यांच्या अडीअडचणी समजून घेतो आहे. या निवडणुकीमध्ये आपण काय नेमकं करायचं याचाही अंदाज त्यांना आम्ही घेतो, त्यांनाही सांगतो आहे आणि असा एक संवाद यात्रा जन आशीर्वाद यात्रा आमची या संपूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये चालू आहे, विशेषतः जन आशीर्वाद घेऊन नंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होईल. सुरेश गोरे हे खेड आळंदी परिसरात आपला जोरदार प्रचार करत फिरत आहेत, नागरिकांच्या गाठीभेटी घेत विकास कामांचा आराखडा लोकांना सांगतायत. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून नगरसेवक प्रशांत शितोळे यांनी अर्ज दाखल केला होता, मात्र त्यांचा अर्ज आता बाद झालाय. राष्ट्रवादीचा अधिकृत एबी फॉर्म नसल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आलाय, त्यामुळे आता राष्ट्रवादी अपक्ष अर्ज भरलेल्या शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांना पाठिंबा देणार का हा प्रश्न निर्माण झालाय. चिंचवड विधानसभा मतदारसंघात 19 उमेदवारांनी 28 अर्ज दाखल केले आहेत. अर्जाची छाननी झाली, त्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांना अर्ज बाद झाला आहे. पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म नसल्याने त्यांचा अर्ज बाद झाला आहे. पक्षाने जी भूमिका पक्षाने घ्यायची आहे ती पक्षाने ठरवायची आहे, आमची भूमिका मात्र आज रोजी तटस्थ राहायची आहे. पक्षाने अधिकृत उमेदवारी माझी जाहीर करून सुद्धा एबी फॉर्म आज तिथं दाखल झाला नाही, त्यामुळं पक्षांनी काय करायचे त्यांनी त्यांचं ठरवायचे. आम्ही मात्र या निवडणुकीमध्ये तटस्थ भूमिकेत राहणार आहोत ही आमची भूमिका आहे. भाजपला नामोहरम करणारा मीच होतो, भाजपला कुठल्याही परिस्थितीत भाजपच्या कॅन्डिडेटला त्यांना नाकीनऊ करणारा मीच होतो, त्यामुळं माझी उमेदवारी राष्ट्रवादीने ते बघूनच फायनल केली होती ना, त्यामुळं ह्या उमेदवारीबाबत नक्की काय आता संभ्रम झाला हे मला माहीत नाही. आणि हे दुर्दैव म्हणायचं की बाबा माझी उमेदवारी आज रद्द झाली आणि माझ्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्याचा इतका मनस्तापाने त्रास होतो आहे की आज आपल्याला जी संधी आली होती की ज्या पक्षाने देशाला आणि राज्याला 5 वर्ष फसवत आले त्यांना बरोबर जागा दाखवायची वेळ आमच्याकडे होती. राष्ट्रवादीचा एकेकाळचा बालेकिल्ला म्हणजे पिंपरी चिंचवड शहर, मात्र सध्या या शहरात राजकीय गोंधळ पाहायला मिळतोय. राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवारी हा गोंधळ निर्माण करणारी ठरली, पाहूयात काय आहे गोंधळ. पिंपरी चिंचवड आणि भोसरी असे 3 मतदारसंघ शहराची ओळख, मात्र या 3 मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असा संभ्रम सध्या नागरिकांमध्ये दिसून येतोय. त्याला कारण आहे एबी फॉर्म गोंधळाचा. पिंपरी मतदारसंघात राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार म्हणून आधी सुलक्षणा धर यांना उमेदवारी जाहीर झाली, मात्र रात्रीत गोंधळ झाला आणि अर्ज भरायच्या दिवशी अधिकृत उमेदवारी बदलण्यात आली. उमेदवारी बदलल्यामुळे पक्ष निष्ठ असलेल्या सुलक्षणा धर या नाराज झाल्या. त्यांनी स्पष्टपणे पक्षाची हार आहे, ही पक्षाच्या नेत्यांची हार आहे, पुरुष प्रथा असल्यामुळे माझा बळी गेला, अशी घनागती आरोप सुद्धा त्यांनी यावेळी केला. खरं तर मला इथे सांगताना नेमकी काय भूमिका स्पष्ट करू हेच कळत नाही. अजूनही मी संभ्रमावस्थेत आहे. माझ्या घरी येऊन शहराचे अध्यक्ष आणि आमच्या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी घरी येऊन मला अर्ज देतात, तो अर्ज घेऊन आमचं दुसऱ्या दिवसाचं नियोजन एबी फॉर्म देतात आणि दुसऱ्या दिवसाचं नियोजन होतं की आपण दुसऱ्या दिवशी तुमचा सकाळी फॉर्म भरणार आहोत, तुम्ही पूर्ण तयारीनिशी आपण फॉर्म भरायला जायचं आहे. पक्षातील सर्व नगरसेवक सगळ्यांनी सांगितलं की हो आपण तुझ्यासोबत फॉर्म भरायला जाऊ. रात्रीनंतर असं काय घडलं मला कळलं नाही. खरं तर इतके दिवस दादांकडे जाऊन सगळेजण सांगत होते की यांना उमेदवारी देऊ नका आणि दादांनी सुद्धा जे काही ठरवलं होतं ते मेरिटवर ठरवलं होतं. दादांनी सांगितलं होतं आम्ही सर्वे घेऊ, सर्वेमध्ये ज्याच्या नावाला पसंती देतील, जनमतातून जे नाव पुढे येईल त्या नावाला आम्ही पसंती देणार आणि त्या नावाला उमेदवारी डिक्लेअर करणार. खरं तर ही उमेदवारी मला मिळाल्यानंतर मला खरं तर कळत नाही आहे की माझ्या पक्षातील कोणाचेच फोन आले नाही. तेव्हाही मला कळलं नाही की इथे माझ्याबद्दल नाराजगी आहे का. मी अगदी इनोसेंटली सगळ्यांना फोन स्वतःहून केले माझ्या पक्षातील, बाकी इतर सगळ्यांचे फोन आले, दिवसभर माझे फोन व्यस्त होते, पण माझ्या पक्षातील कुठल्याही पदाधिकाऱ्यांचे मला फोन शुभेच्छा देण्यासाठी आले नाही. त्यावरूनही मला कळलं नाही की इथे नाराजगी आहे का.
नंतर एका रात्रीत काय गणितं फिरली मला कळलं नाही. मी फॉर्म भरण्याच्या आधी आणखी एक पक्षाने पारंपरिक प्रथा पाळली. दरवेळेसची प्रथा आहे त्यांची, प्रत्येक वेळेस दोन दोन तीन तीन एबी फॉर्म. मला हेच कळत नाही की तीन सीट असताना त्यांच्याकडे एक्स्ट्रा एबी फॉर्म्स येतात कुठून. मला असं म्हणायचं या निमित्ताने की जर खरंच मी पात्र नव्हते तर मग माझ्या भावनांचे खेळ का करायचा. साहेबांनी ही जी जबाबदारी दिली होती, साहेबांनी विश्वास दाखवला होता. यांना महिला धोरण हे राष्ट्रवादी पक्षाचं आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षणसुद्धा आमच्याच पक्षाचं आहे, आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीय महिलांना नेतृत्व करण्यासाठी आपल्याकडे एकही जागा नाही. त्या मेरिटवर साहेबांनी आपली माझी उमेदवारी निश्चित केली होती. तर दुसरीकडे भोसरे आणि चिंचवड मतदारसंघात देखील एबी फॉर्मचा गोंधळ पाहायला मिळाला आहे. चिंचवडमधून देखील प्रशांत शितोळे यांनी पक्षाने उमेदवारी दिली, मात्र शेवटपर्यंत एबी पत्रच दिलं नाही, त्यामुळे आज देखील उमेदवारी अर्ज बाद ठरला आणि त्यांनी देखील पक्ष आणि पक्षश्रेष्ठी यांना जबाबदार ठरवत कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाने जी भूमिका पक्षाने घ्यायची आहे ती पक्षाने ठरवायची आहे. आमची भूमिका मात्र आज रोजी तटस्थ राहायची आहे. पक्षाने अधिकृत उमेदवारी माझी जाहीर करून सुद्धा एबी फॉर्म आज तिथं दाखल झाला नाही, त्यामुळं पक्षांनी काय करायचे त्यांनी त्यांचं ठरवायचे. आम्ही मात्र या निवडणुकीमध्ये तटस्थ भूमिकेत राहणार आहोत ही आमची भूमिका आहे. आता भाजपला नामोहरम करणारा मीच होतो. भाजपला कुठल्याही परिस्थितीत भाजपच्या कॅन्डिडेटला त्यांना नाकीनऊ करणारा मीच होतो, त्यामुळं माझी उमेदवारी राष्ट्रवादीने ते बघूनच फायनल केली होती ना. त्यामुळं ह्या उमेदवारीबाबत नक्की काय आता संभ्रम झाला हे मला माहीत नाही. आणि हे दुर्दैव म्हणायचं की बाबा माझी उमेदवारी आज रद्द झाली, आणि माझ्या कार्यकर्त्यांनासुद्धा त्याचा इतका मनस्ताप आणि त्रास होतोय की आज आपल्याला जी संधी आली होती की ज्या पक्षाने देशाला आणि राज्याला 5 वर्ष फसवत आले त्यांना बरोबर जागा दाखवायची वेळ आमच्याकडे होती. भोसरीमध्ये तर अद्याप राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार नाही, पुरस्कृत उमेदवार म्हणून विलास लांडे यांनी अर्ज दाखल केला आहे. एकंदरीतच पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी नामशेष झाली की काय आणि नाराज झालेल्या उमेदवारांना पक्ष कसं गोंजावरेल हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. मावळमध्ये राजकीय उलथापालथ सुरूच आहे. भाजपकडून इच्छुक उमेदवार रवींद्र भेगडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला असताना आज अखेर त्यांची मनधरणी करण्यात भाजपाला यश आलंय. मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली आणि अर्ज माघार घेण्याचा निर्णय घेतला असं रवींद्र भेगडे यांनी स्पष्ट केलंय. रवींद्र भेगडे हे आज माघार घेणार असून यापुढे भाजप पक्षाचं काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. मात्र रवींद्र भेगडे यांना पुन्हा काय आश्वासन मिळालं आणि ते पूर्ण होणार का हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कुठल्याही प्रकारचं आश्वासन मिळावं, कुठल्याही प्रकारची जबाबदारी मिळावी आणि त्यासाठी मी अर्ज भरला अशी कुठलीही भावना त्यामध्ये नव्हते. मी गेले अनेक वर्ष काम करतोय पार्टीकडे, अनेक वेळा जबाबदारी घेऊन मी काम केलेला कार्यकर्ता आहे. मी सांगितलंय की आदरणीय प्रतुभाऊ भेगडे पाटील असतील, दिगंबरदादा भेगडे असतील, स्वर्गीय विष्णुदत्त त्यांनी वाडेकर साहेब असं त्यांच्या सहवासात काम केलेला मी कार्यकर्ता आहे. माझी मनापासून इच्छा प्रामाणिक कालही होती आजही होती. इथं जर पार्टीमध्ये निर्णय झाला असता तर मुंबईला जायची गरज लागली नसती, परंतु ठीक आहे, संघटनेसाठी जे करावं लागेल ते 100% मी या ठिकाणी करणार. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होत असताना एकच त्या ठिकाणी आहे की मावळचं मॉडेल म्हणून आम्ही महाराष्ट्रात दाखवतो आहे, आणि मावळचं मॉडेल मला जर का अडचण होणार असेल तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये अडचण होऊ शकते. त्यामुळे मावळचा मेसेज हा चांगल्या प्रकारचा जावा यासाठी तुम्ही पक्ष संघटनेसाठी काम करावं. मावळमध्ये राज्यमंत्री बाळा भेगडे विरुद्ध भाजप विरुद्ध भाजप असाच लढा सध्या आहे, कारण भाजप इच्छुक सुनील शेळके उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादीकडून लढत आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक मावळ मतदारसंघात भाजप विरुद्ध भाजप अशीच दिसणार आहे. रवींद्र आप्पा भेगडे आमचा भारतीय जनता पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे, आणि कार्यकर्त्याची ओळख कशी असावी ती त्यांनी आपल्या या कामाच्या माध्यमातून दाखवून दिलेली आहे. त्यामुळे भाजप शिवसेना आरपीआय महायुतीचा विजय निश्चित झाला आहे. सर आपण चंगळवाद म्हणजे जीवन नाही, जीवनात शिस्त ही अत्यंत महत्वाची आहे असं मत माजी नाट्य संमेलना अध्यक्ष कीर्ती शिलेदार यांनी व्यक्त केलंय. श्री भवानी प्रतिष्ठान आणि परिवर्तन ट्रस्टच्या वतीने स्त्री शक्ती सन्मान जागर सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं, त्यावेळी त्या बोलत होत्या. माझे पती गेल्याचं दुःख मी विसरू शकत नाही, परंतु माझ्या मुलांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी आणि माझ्या घरातील लोकांना आधार देण्यासाठी मी आज खंबीरपणे उभे आहे. घरातील स्त्री खंबीर असेल तर सर्व घराला त्याचा आधार असतो असं मत देवव्रती खुर्जेकर यांनी यावेळी व्यक्त केलंय. आणि त्यांना स्पाईनमध्ये काम करायचं होतं, त्याच्यासाठी ते शिक्षण घेत होते. आणि स्पाईन ही फॅकल्टी तशी जगामध्ये खूप अवघड असते, कारण त्याचं निदान करणं खूप अवघड असतं. तुम्ही स्वतः रेडिओलॉजिस्ट आहात, तर तुम्ही दोघं मिळून कशा प्रकारे काम करत होता? सिलाई करता येईल असं मला
म्हणजे आम्ही वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये काम करतो पण आमचे काही गोष्टी सेम आहेत. जसं त्यांना प्रत्येक पेशंटसाठी MRI हा ही बेसिक तपासणी लागते निदान करण्यासाठी. त्याचं डायग्नोसिस करायचं काम मी करते. आम्ही जरी वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये काम करत असतो तरी बरेच त्यांच्या पेशंटचे MRI बघून आम्ही निदान करायचा प्रयत्न करायचो. घरी कधी ते पेशंटविषयी काही शंका तुम्हाला विचारायचे असतो तर ते म्हणून काय नव्हते हो व्हॉट्सअपवर इमेजेस यायचे उत्तर देत असतो. एका प्रकारे केतनजींना घरचा सपोर्ट डायग्नोसिस करता बाहेरचे डॉक्टर मित्र तर देतीलच पण यांच्याकडनं अथंटिक आलेला असायचा त्यामुळे सुद्धा ते ॲक्युरसीला पोचत असे कारण त्यांचा विश्वास होता तुमच्या मित्रांवरती. हा जो प्रसंग घडला हा सगळ्या जगाने माझ्या माहिती आहे त्यांना पण याच्यातनं तुम्ही ही जखम मोठी आहे लवकर ती भरून येणार नाही परंतु तुम्ही तिला सामोरं जाण्याकरता नेमकं तुमच्या मनाची जडणघडण कशी करून घेताय हे जाणून घ्यायचे कारण असा प्रसंग कोणावरती येऊ शकतो त्यावेळेला तो पथदर्शक मार्गदर्शक होऊ शकेल असं मला वाटतं. त्याचं उत्तर देणं थोडं अवघड आहे परंतु तुम्ही तुमच्या शब्दात सांगितलं तर. मला माझ्या मुलांचं मोठं करायचं आहे त्याच्यामुळे मेन माझ्या मुलांचं शिक्षण त्यांचं पुढचं हे सगळं करायचं आहे त्याच्यामुळे मी खंबीरपणे उभी आहे त्याच्यासाठी काम करीन आणि त्यांना त्यांची जी लेगसी पुढे न्यायची आहे त्याचा प्रयत्न करीन. मला वाटतं आपण देवाचे टाइमिंग टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात स्त्रीसक्तीचा जागर करण्यात आला आहे. यावेळी पंडित वसंतराव गाडगीळ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत जाधव, ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर शैलेश गुजर, समीर देसाई, संतोष फुटक आदी मान्यवर उपस्थित होते. पुण्यातील कोथरूड परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आज पारंपरिक पद्धतीने भारतीय शस्त्रपूजन करण्यात आले. नागरिक आणि स्वयंसेवक यांच्या उपस्थितीत शस्त्रपूजन उत्सव साजरा झाला आहे. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील हे संघाच्या गणवेशात स्वयंसेवक म्हणून उपस्थित होते. रमेश पांडव यांच्या हस्ते यावेळी पूजन करण्यात आले. जवळपास 2000 स्वयंसेवक शस्त्रपूजन उत्सवासाठी उपस्थित होते. पुणे रोड रनर्स, ॲग्रोम स्पोर्ट्स आणि HDFC बँक युनायटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे हाफ मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय. रविवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 5 वाजता पाषाण रस्त्यावरील पुणे ग्रामीण पोलीस ग्राउंड येथून मॅरेथॉनला प्रारंभ होणार आहे. यंदा पाणी वाचवा याबद्दल जनजागृती आणि फिट इंडियाचा संदेश मॅरेथॉनमधून देण्यात येणार आहे अशी माहिती पुणे रोड रनर्सचे डॉक्टर विवेक बिल्लमपल्ली यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी मॅरेथॉनचे संयोजक मनोज ठाकूर, HDFC बँकेचे राकेश कुमार, पुणे रोड रनर्सचे रोहित रॉय उपस्थित होते. शेतीपंपासाठी लागणारे साहित्य बनवणाऱ्या कंपनीला रात्री 11:30 सुमारास लागलेल्या आगीत जळून खाक झाली. ही घटना रहाटणी येथे घडली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र मोठं नुकसान झालं आहे. लीडिंग फायरमन अशोक कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार राणी चौक येथील महालक्ष्मी हाईट्सच्या इमारतीला आग लागल्याची माहिती मिळताच रहाटणी येथील अग्निशमन बंब थोड्याच वेळात घटनास्थळी दाखल झालं. त्यानंतर संत तुकारामनगर पिंपरी येथील अग्निशामक मुख्यालयातून आणखी 2 बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र आगीचं स्वरूप लक्षात घेता प्राधिकरण निकडे आणि भोसरी येथील अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. प्रचाराला जोरदार सुरुवात. नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. पिंपरी चिंचवड शहरात अर्ज माघारीचा रंगला खेळ. दसऱ्याला झेंडूच्या फुलांना आणि आपट्यांच्या पानांचा वेगळा मान. बाजारपेठेत झेंडूच्या फुलांना मागणी. आणि देशात काँग्रेस पक्ष झाला कमजोर. असुद्दीन ओवेसी यांची काँग्रेसवर जहरी टीका. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. मात्र तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.